4 जून रोजी दर्यापूर शहरातील फिर्यादी विकास पुंड हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता नगदी 2000 रुपयांची चोरी केली होती. दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बनोसा येथे राहणारे फिर्यादी विकास बाबूराव पुंड हे आपल्या कुटुंबासह 4 जूनला बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. अज्ञाताने घरातील नगदी रक्कम चोरी केल्याची तक्रार दर्यापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. याच तपासात ग्रामीण गुन्हे शाखा पथक लागले असता घरफोडी आरोपीचा तत्काळ शोध घेऊन ताब्यात घेतले. दर्यापूर येथील सुफी नगर राहणारा तडीपार राहणारा आरोपी राजिक शहा रशीद शहा याला ताब्यात घेतले. आरोपी तडीपार असताना दर्यापूर शहरात बिंदास्तपणे फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस पथकाला मिळाली. यात त्याची कसून चौकशी केली असता त्याने विकास पुंड याच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली. या तपासात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने पुण यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.